भाजी केली फास्ट मध्ये, तर दोन टाइम भाज्या करायला लागतात घरामध्ये. भाजी बनवायला काय नाही, भाजी बनवायला छोटी पण तुम्ही इथे काढून, कारण जो पोरगा झालेला आहे जाम खतरनाक. तेच ना गो, भेंडीची भाजी केली माझी फेवरेट. आणि ते काजू बदामच नाही, तुमचे पण कुठे गेले काय माहिती? माझे काजू बदाम इकडे होते बेटा. छोटा पोरगा असताना असा घरात पसरा असतो. अरे काय खेळत बसलाय, काय माहिती भिंतीशी खेळत बसलाय एकटाच. आमचं नाही काही नसता पण जाम करून ठेवला आमचा. शरू शरू इकले इकले शरू. तो जे मरला आलेलो आणि येताना पूर्ण बघितलं. आणि दरवर्षी ना आई असताना मी घट बस असो, देवी सब मस्त असं मांडा असो, पण आई ऑफ झाल्यावर ना खरंच बोलतो त्याने मला एवढा विश्वास उडला. म्हणजे ना गणपतीनंतर ते लगेच शी घट बसूया. ते घटकडे बघितलं ना खरंच धुमाळ बोलायला पण येत नाही, कारण का गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सर्वजण? जय सुरण, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सँडे मिसेस कोमल. सो आज आहे नवरात्र, तर नवरात्रीचा पहिला डे आहे. तो आपला कलर आहे तो म्हणजे येल्लो. सो इसके आता बाहेर जस्ट देवाची पूजा करते, म्हणजे देवावरून घेते, मस्त धुवून घेते पितांबरींनी. सो तुम्हाला ते दाखवतो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनल जॉईन व्हा. सो आता तुम्हाला 9 दिवस लगातार ब्लॉग भेटणार आहे आणि पुढे 4-5 दिवसानंतर 7 तारखेनंतर तुम्हाला एक ब्लॉग भेटणार आहे. सरप्राईज ब्लॉग आहे, खूप मोठा सरप्राईज आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. तर तुम्हाला खूप आणि जास्त खूप खुश होणार आहे. सो लवकर समजेल तुम्हाला, ॲक्टिव्ह राहा. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, आम्ही कालच घरी आलो होतो रात्री. तर आज सकाळी काय माहिती तुम्हाला, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यात कलर आलेला आपल्या देवीचा कलर तर म्हणजे येल्लो पिवळा कलर आहे. सो इसकीन पिवळा ड्रेस घालून देवाची पूजा स्टार्ट केलेली आहे. सो आपण घटना बसवत, फक्त आपण काय करणार आहे इसके हा दिवा दिवा ओके. तर ओहो. आणि आई असताना ना आम्ही घट बसो असो देवीवर, म्हणजे ना देवीचे नाही का असं ते लोखंडाचं असतं, त्याच्यातलं आम्ही देवी बनवायचो, म्हणजे रेडीमेड असायचे ते देवी, फक्त जॉईन करून देवी लावायचो 9 दिवस. सो आता आई नाही तर आम्ही काय करू शकतो, आमची आई तर आता देवाकडे. सो आमची साईडच आहे, जाऊन जितकं होईल तेवढं आपण दिवा लावून करूया. आणि असं म्हणून कोण नाही आहे तुला, जेव्हा दादाचं लग्न सर्वजण एकत्र होणार मग तेव्हा आपण करूया ट्राय ना इसके. आता पूजा करते मस्त पितांबरीने देव बसून घेतलेलं आहे इसकेने. आणि आम्ही 4-5 दिवस लगातार फिरतच होतो, काय सांगू राहील तुम्हाला. दमण परत सुरत नाशिक परत शिर्डी किती फिरून आलो आहे, कमसेकम 1300 किलोमीटर ड्रायव्हिंग केली. आणि आम्ही असंच फिरायला नव्हतं गेलं, आमचं जे काम होतं ते पण करून आलेलं आहे. तेव्हा पुढे लवकरच समजणार आहे काय काम होतं काय नाही काय नाही. तर आता आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया रोज. आता ते सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. तेव्हा आमच्या यूट्यूब चॅनलला छोटंशा यूट्यूब चॅनल सपोर्ट करा. तुमच्यामुळे जे पण आम्ही आज आहे ते तुमच्यामुळेच आहे. सो सपोर्ट पाहिजे आम्हाला तुमचा असाच ना बो. लवकर 150K सबस्क्राइबर करून टाका, घेऊया करूया मस्त 4-5 वस्तू पार भारी. लवकर 2 लाख होतील इंस्टाग्राम वर. तर इसकेला ज्यांनी फॉलो नसेल इंस्टाग्राम वरून फॉलो करा, क्रेझी कोमल फायत्री. दोन लाख झाले ना तिथे, तर 2 सेलिब्रेशन बघायला भेटेल, बर्थडे पण आणि 2 लाख डिंग डिंग डिंग. ते काय आलं काचीला गं सिंबूड लागलं का का उचला ना मोबाईल. मी पूजा करून झाली, फक्त हार आणि फुलं बाकी आहेत. बाबा घेऊन येणार आहे आता थोड्याच वेळात दुकानामधनं. आणि हार पूजासोबत इसकेने पूर्ण जेवण पण बनवलेलं आहे. आपले दूध भात भाजी भेंडीची भाजी केली माझी फेवरेट. आणि ते काजू बदामच नाही, तुमचे पण कुठे गेले काय माहिती? माझे काजू बदाम इकडे होते बेटा, खराब झाले खोली होते. मग दुसऱ्या तिकडे आपल्या रूम मध्ये पण नाही ना संपले. ठीक आहे, उद्या खीर बनवूया, रोज धीरे दाखवूया. तो आता जॉन करायचं भेंडी बटाटा. भेंडी बटाटा
आज वारका आहे, मी वारका विचारलं पाहिजे तुम्हाला. शुक्रवार आम्ही आंबट खात नाही म्हणून वार विचारलं ना. गुरुवार गुरुवार आहे, गुरुवार ते मस्त आवडले. इसकिनी बघा गाईस किती भारी पूजा केली आहे. सो आता हार घालायचे फुलाच्या बाबाने फळं पण आणलेले आहे. लय मस्त फळं आहे, क्वालिटी आहे फळांची, दिसते ना. गणपतीमध्ये फळं ना, 5 फळं 200 रुपयाला मार्केटमध्ये विकत होते. गणपती फुलं बघ किती आणले बाबांनी. छोटं छोटं वाजवेल स्वराज स्वराज तू आकड ना, आकड तू आकड ना, तू आकड ना. आता जस्ट उभं पाया पडले, आंघोळ केलं, फ्रेश झालो परत एकदा. आणि इथं आईचा फोटो आहे, देव आता एकदम सजवले, एकदम भारी वाटतं आहे. इसकिन एकदम मस्त सर्व मांडलंय, पूजा केली. आणि बाबू आला घरी, बाबू सर का करीच, काकू काकू एकटाच येतो बिचारा, हा एकटाच. तर चला आता जाऊया आपण जिमला. तर जस्ट तिकडनं टायरचं काम करून आलो, टप्पा पंक्चर दोन वगैरे खेळ होते दोन गाडीमध्ये काढले. बेस्ट ट्रिप झाली आमची, कार पण एकदम मस्त आहे. म्हणजे काहीच नाही झालं गाडीला, फक्त दोन खेळ असून पण निघले, पंक्चर काढले. आणि गाडीचा नवीन लुक तुम्हाला दाखवतो खालती. चलो लेट्स गो. फायनली गाडी, आज गाडी धुतली ना तेव्हा वाटते काहीतरी थार आहे, एकदम अशी ब्लॅकची व्हाईट व्हाईट झाली. आता मी जे न्यू व्हील्सला पण मागवलेलं ना टायरमध्ये, तर ते पण आलेलं होतं पूर्ण बॉक्समध्ये. तर इथे बघा शकतात प्रोमॅनचा मागवलेला आपला. तर तिथे थोड्या वेळाने फिटिंग करूया, 2 इंचचे टायर थोडीसा ब्रॉड आहे, बाहेर निघेल अजून भारी लुक येईल. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आज गाडी धुतली तर बघायला जी मजा आहे ना तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो फायनली घरी चाललो आणि वर्कआउट करायला एवढी मजा आली ना. आज व्हिडिओ काढायचा मूड होता एकदम भारी, पण काय सांगू, सॉंग लागलेले इव्हन इंग्लिश सॉंग एवढे जोरात जोरात ना, तर ब्लॉगच काढायला जमला नाही. तर आता सो आता घरी चाललो आहे, माझ्या घ्यायचं टाईम झाला, 11 वाजले, 9 वाजता वर्कआउट केलं, 10-11 दोन तास तर मला वर्कआउट लागतातच. माझा वर्कआउट खूप हेवी असतो, सो लवकरच 3 महिन्याचा चॅलेंज कम्प्लीट करणार तुमचा भाऊ, स्टार्ट करणार आहे. सो आता जरा बॉडी कमी आहे पण लवकर स्टार्ट करूया. छोटा पोरगा असतो ना असा घरात पसरा असतो, अरे काय खेळत बसलाय का माझी भिंतीशी खेळत बसलाय एकटाच, आमचं नाही काही रस्ता पण जाम करून ठेवला आमचा. आणि ते पूजापाठ आणि इथे परत दुपारी भाजी झालेली. थांबा कुठे ओळखून नाही जाऊ शकत पप्पा. हां तर एक दुपारी भाजी झालेली, तर आता दुसरी भाजी करते बिचारी. कोबीची भाजी केली फास्टमध्ये, तर 2 टाईम भाज्या करायला लागतात घरामध्ये. डॉन डॉन टीव्ही लावून आली त्याची खिचडी बनवायला. आता आमचा बाबू उभा बाबू असं चालत जाईल रामनी डोळ्यानी बघून बोलली. बसला आता आम्ही येऊन बसलाय गपचे. बाबू दाखवला आहे बाबा, उभं राहते उभं राहते बाबा. सरू सरू इकले इकले सरू कसा खेळत बाबा माझी सरू 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 सरू. तू काय बोलायला शिकलास डॅडा बोलतो भाई, आता ना बोललास पक्का आहे, कॅमेरा पण असल्या बोलेल. बाबू सरू मम्मा कशी करते आणि पप्पा कसा करतो, पप्पा आहे बाय सरू सरू इथे बा. बाबू स्वराज स्वराज इकले बघ इकले बाबा, पप्पा कसा करतो असं करतो. तुम्हाला मग अशी दाखवायचं होतं काहीतरी, तर तुम्हाला दाखवायचं होतं मी गाडीचं काम करून आलेलो. तर ना तुम्हाला आता समजेल का ना मला माहिती नाही, पण आता थारसा लुक बघताय तुम्ही, टायर किती बाहेर आले. तर सबॉक्सरचं पण ते वाढवलं आपण, हाईट वाढली आणि थोडेसे टायर बाहेर निघलेले आहे. तर बघा आत्ता ही गाडीची इतकं आहे एक टायर, म्हणजे ह्याच्या बाहेर आले. आपल्या बिल्डिंगची दुसरी पण थार आहे, तर ती बघितलं तुम्हाला समजेल अंदाज येईल पूर्ण. सो लुक लय भारी वाटतो समोरून आणि एकदम मस्त वाटते. सॅपॉक्सर पण वाढले, आता टेन्शनच नाही ऑपरेटिंगला पण. तर आता ना तुम्हाला दुसरी थार दाखवतो मी आमच्या बिल्डिंगीत पण आहे. तर बघा ह्याच्या बाहेर आले ना, तर दुसरा थारचा आमच्याच बिल्डिंगीमध्ये, तर ती दाखवतो तुम्हाला आपली दादाची आहे. तर चला म्हणजे कसं
लोकांनी परत ना सपक्षाची हाईट पण वाढली, तर आता ती थार आहे बाबा दुसरीवाली. तर ही तर आता नवीनच घेतली, तर हिला काहीच ना बनवलं आहे. तर ही तर बघितलं तुम्ही आता बोनटच्या इकडनं, तर असं बघितलं ना टायर आतमध्ये आहे आणि हाईट कमी आहे, तर आपली वाढलेली आहे आणि ही बघा हे पण असं बाहेर ना आलं आहे. तर हो आता कशी आतमध्ये बघा ही तर आपलं बाहेर आहे फक्त. तर चला घरी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही परत काहीतरी बोलायचं तुमच्याशी तर पटकन जाऊन कंटिन्यू करू. तर जिमवरनं आलेलो आणि येताना पूर्ण बघितलं आणि दरवर्षी ना आई असताना मी घट बस असो देवी असं मस्त असं मांडा असो, पण आई ऑफ झाल्यावर ना खरंच बोलतो त्याने मला एवढा विश्वास उडला. म्हणजे ना गणपतीनंतर तर लगेच एकच महिना घालता मामीला बसलेले घट तेव्हा तीन मला तेव्हा बंद केले. सो आम्ही चालू करायला पाहिजे होतं कारण काय समजत नाही. आम्हाला विचारलं पाहिजे आम्ही ब्राह्मणला चालतो का असं डायरेक्ट परत बसवणं, त्या सर्व पाण्यात सोडलेलं ना मग घट बीट तर चांगलं नसतं म्हणून ह्यावर्षी ना बसवले. पण पुढच्या वर्षी नक्की बसूया घट आणि ना परत ब्राह्मण रचना पुढच्या वर्षी दादाचं लग्न झालं तर अजूनच चांगलं आहे. म्हणजे दोघं सर्वजण येईल ना फॅमिलीमध्ये लक्ष द्यायला येईल ना फॅमिलीमध्ये कसं लक्ष दिलं ना मग काय टेन्शन नाही आपल्याला. तर पुढच्या वर्षी घट बसूया. तर घट विकडे बघितलं ना खरंच दोघं माझ्या बोलायला पण येत नाही कारण का लाडायला येतं आईची आठवण आली. चला जाऊन ब्लॉग इथे एंड करतो. सो कसा वाटला ब्लॉगला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुड नाईट. लाईव छोट्यात मोठा छोट्यात मस्त ब्लॉग.